असं आपण वर्कशॉप हा सेटअप का केला की जिथे खूप सारे कपल्स एकत्र भेटून करतात. मला मजा येते ते घ्यायला, पण ऍक्च्युली तुमच्या डोक्यात काय होतं की 1-to-1 नाही ठेवावं आणि ग्रुपमध्ये सगळ्यांनी येऊन शिकावं, त्याच्या मागे काय? मला असं वाटतं ज्या पद्धतीने तू जे घेतेस ना, म्हणजे काय आहे, कपलनी जर का 5 कपल एकत्र, मी जेव्हा सांगतो सगळ्यांना की इथे येताना तुम्ही लेक्चर ऐकायच्या दृष्टीने येऊ नका, यू शुड कम हियर अँड एन्जॉय. बेसिक त्याचा हेतू असा आहे की जी प्रेग्नन्सीची प्रोसेस आहे ती प्रोसेस या सगळ्या कपल्सनी चांगली एन्जॉय करावी, त्याच्यामधल्या गोष्टी समजून घेऊन. द प्रोसेस हॅज टू बी व्हेरी मेमरेबल, वन्स इन लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी. म्हणून 4-5 कपल जेव्हा एकत्र येतात आणि तू कसं त्यांना बोलतं करतेस, म्हणजे दे विल पार्टिसिपेट इन दॅट होल प्रोसेस. कारण येऊन लेक्चर ऐकणे इज व्हेरी बोरिंग. हो, कधी पण कधी यायचं आणि लेक्चर ऐकायचं, अर्धा तास आपल्याला झोपायला लागते. पण इथे कसं होतं, इथे दे विल पार्टिसिपेट, दे विल प्ले सम गेम्स, दे विल हॅव सम विजन चार्ट, ते काही ड्रॉइंग्स करतात. म्हणजे तुझ्या पद्धतीने ते घेतेस आणि मी सांगताना सांगतोच तसं की बाबा तुम्ही येताना एकत्र या, तुमचा ग्रुप तयार करा, तुमचे काही प्रश्न तुम्हाला येतात, काही प्रश्न तुम्हाला येत नाहीत, पण तुम्हाला कळते बाबा मला हा प्रश्न आला नव्हता. अशा करून जेव्हा ते ग्रुपने होतं तेव्हा ते एन्जॉय जास्ती होतं. नाही ते 1-to-1 एक, मला असं वाटतं 1-to-1 एक बोरी होईल. म्हणजे तुम्ही आणि यू मेक गुड फ्रेंड्स विथ इच अदर. 4-5 कपल जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची जी केमिस्ट्री जुळून येते, इन जे न्यू कपल्स आर कमिंग टुगेदर बिकमिंग फ्रेंड्स अँड दे आर गोइंग थ्रू द सेम बोट, त्यांचं प्रोसेस ती सेमच आहे. प्रत्येकाला वाटतं जे होते ते फक्त मला होत नाही, सगळ्यांना होतं. आणि ते शेअर देअर एक्सपिरियन्सेस आणि त्याच्यातून सम गुड आउटकम कम्स आउट, दॅट इज मोर एन्जॉयबल असं मला वाटतं. आणि तुम्हाला सगळ्यांना पण, ऍक्च्युली आपण सगळे गेम्स खेळतो, पेंटिंग्स करतो, ड्रॉइंग काढतो. श्रेया, प्रेग्नन्सीचे ड्रॉइंग हो ते ऐकायचे असतील आणि कळून घ्यायचे असतील तर तुम्हाला यावं लागेल. पण ते डॉक्टर महेश म्हणतात तसं अगदी एन्जॉयबल आणि मेमोरेबल एक्सपिरियन्स असतं.